एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 10,500 दरम्यान कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत। याचाच अर्थ एका घरामध्ये जर 20-20 लोक पकडली तर कमीत कमी 1,00,000 लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे। जी मनोज दरांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला 8 तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दरांगे पाटील येत आहेत। तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे। हम सब दरांगे पाटील के साथ है। सगळ्या समाजाला चांगला आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होऊ नये त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। खानापूर तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक 8 रोजी मनोज दरांगे पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत। तर ते दुपारी 2 वाजता क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथं सभेत रुपांतरित होणार आहे। या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून 1,00,000 मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी मनोज दरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे। आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 10,500 दरम्यान कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत। याचाच अर्थ एका घरामध्ये जर 20-20 लोक पकडली तर कमीत कमी 1,00,000 लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे। यामुळेच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दरांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला 8 तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दरांगे पाटील येत आहेत। तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ती आपल्या सर्वांची गरज आहे। येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपणही त्याच जोशमध्ये या रॅलीला येचाल अशी मला 100% खात्री आहे। आणि हम सब दरांगे पाटील के साथ है। दरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। 1.5 वर्षाच्या काळामध्ये मनोज दरांगे दादा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे। आताचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ईडब्ल्यूएस सारखं जे इकॉनॉमिक विकास सेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केले त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। तरी याबाबतीत सुद्धा सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला भले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगला आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होऊ नये त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती। दरांगे पाटील तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। दरांगे पाटील तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। 8 तारखेच्या सभेसाठी 1,00,000 संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलीला जात आहेत। आम्ही सगळे येत आहोत, दरांगे साहेब पण येत आहेत। तुम्ही सर्वांनी सांगलीला येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेली 1.5 वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवते। त्यासाठी मनोजदादांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय, आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्याचसाठी सांगलीला सभा आहे, रॅली आहे। 1,00,000च्या संख्येने तुम्ही सांगलीला यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही वाही देतो।